मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पत्रकारांना कोरोनाची लागण झाली आहे. महापालिकेनं 167 पत्रकारांच्या चाचण्या केल्या होत्या. त्याचा अहवाल आल्यानंतर हा आकडा स्पष्ट झाला. टीव्ही आणि प्रिंटच्या 53 पत्रकारांना कोरोनाची लागण झाली आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात पत्रकारांच्या चाचण्या झालेल्या नाहीत. ही सुविधा येत्या 2 दिवसांमध्ये मुंबई महापालिका करून देईल. अत्यंत आणीबाणीच्या काळामध्ये पत्रकार फील्डवर रिपोर्टिंग करतायत, काम करतायत. त्यात अनेक वर्तमानपत्रांचे फोटोग्राफर सुद्धा आहेत. टीव्हीचे कॅमेरामन आणि टीव्हीचे पत्रकार सुद्धा रिपोर्टिंग करण्यासाठी सातत्यानं फील्डवर गेल्या अनेक दिवसांपासून काम करतायत. महापालिकेनं या फील्डवर काम करणाऱ्या पत्रकारांसाठी चाचण्या करून घेतल्या होत्या. अर्थात आणखी काही चाचण्या करण्याची गरज आहे. महापालिका त्या प्रकारे सुविधा सुद्धा लवकरच येत्या 2 दिवसांमध्ये देते. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पत्रकारांना कोरोनाची लागण झाली आहे. टीव्ही आणि प्रिंटच्या 53 पत्रकारांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या आमच्याशी जोडल्या गेल्या आहेत. किशोरीताई, गेल्या 4 दिवसांपूर्वी या चाचण्या महापालिकेतर्फे मुंबई दक्षिण मुंबईमध्ये केल्या गेल्या होत्या आणि त्यातनं पत्रकारांच्या संदर्भात इतकी मोठी संख्या ही पुढे आली आहे. महापालिकेची काय माहिती आहे, काय नव्या सूचना आहेत, काय नव्या चाचण्या आणखी आयोजित केल्या गेल्या आहेत का? मुळामध्ये पत्रकारांचं अजून 2 दिवसानंतर जे आता राहिले आहेत त्या पत्रकारांची पण आपण चाचणी करतो आहोत, कारण जेणेकरून सगळ्यांच्या चाचण्या होणं आता गरजेचं आहे. त्याचप्रमाणे काही हॉस्पिटल्स आणि काही हॉटेल्स यांना क्वारंटाईन करण्यासाठी आपण ते केलेलं आहे, कारण आपल्या पत्रकार बंधू असे व्यवस्थित राहिले पाहिजे असं दत्तूर खुद्द आमच्या आदित्य ठाकरेंचं सांगणं आहे. त्यामुळे त्यांना पण आपण ते त्या पद्धतीने सगळं करतो आहोत. आणि गेले 5-6 दिवस आपण सगळेच एकमेकांच्या संपर्कात होतो. माझा स्वतःचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे, परंतु आता गेले 5 दिवस जर काही कारणास्तव आपण एकमेकांच्या जवळ आल्यामुळे जे मुख्यमंत्री सांगतायत की आम्ही जबाबदारी घेतो, तुम्ही खबरदारी घ्या, आता ही खबरदारी घेण्याची वेळ आलेली आहे. कारण पत्रकार बंधू पण आता मोठ्या प्रमाणात त्यांना लागण होते. तर तुमच्या माध्यमातून तुमच्या चॅनलचे जेवढे मोठे लोक आहेत त्यांना पण मी सांगू इच्छिते की तुमच्या पत्रकारांना आता रस्त्यावर आणू नका, होम घरातून काम करायला सांगा, जेणेकरून प्रत्येकाचा जीव हा फार महत्वाचा आहे. तुम्ही जसं म्हणाला किशोरीताई की तुम्ही त्याचा उल्लेख आताच केला असतो की आणखी काही चाचण्या तुम्ही येत्या 2 दिवसांमध्ये त्याची सोय ती सुविधा उपलब्ध करून देणार आहेत, त्याची तारीख नेमकी किती असेल? काय झालंय, तुमच्याच पत्रकारांच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला ते कळलं पाहिजे. आजचा दिवस गेलेला आहे, उद्या मंगळवार आणि बुधवार, गुरुवारी आम्ही निश्चित ती तारीख आणि वेळ, कारण आता 2च्या नंतरची वेळ ठरवणार आहोत. कारण 2 वाजेपर्यंत असल्यामुळे त्यांना येता आलं नाही काही पत्रकारांना, तर 2च्या नंतर आहे. आणि जे कोणी संपर्क करतील आमच्याशी की बाबा काही प्रॉब्लेम, त्यांचे ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी कुठून ना कुठून त्या त्या लेवलला आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि पत्रकारांच्या जेवढ्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्यांवरती आम्ही उपाययोजना करू. ज्या चाचण्या पॉझिटिव्ह आलेल्या आहेत त्यांच्यासाठी आणखी काही महापालिका वेगळ्या सूचना देत आहेत का? त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी हॉस्पिटलची व्यवस्था करून देते का? कारण घरात क्वारंटाईन होऊ शकत नाही, घरात संपूर्ण काळजी घेतली जाऊ शकत नाही. नाही, मी हे मुळात पहिलंच सांगितलंय की त्यांच्यासाठी एक हॉटेल आपण पूर्ण हॉटेल की जेणेकरून सगळे पत्रकार क्वारंटाईनवाले एकत्र राहतील. परत चेकिंग करायची आहे 7 दिवसानंतर, ती पण तिथेच करणं सोपं जाईल. आणि हॉस्पिटल आता काही सैफीला गेलेले आहेत आणि एक कुठचं तरी हॉस्पिटल आहे, मला तर त्याचं नाव नाही, पण आदित्य साहेबांनी त्यांच्यासाठी ती 2 हॉस्पिटल चॉईस केलेली आहेत की त्याच्यामध्ये सगळं करू आपण. आणि क्वारंटाईन मध्ये चांगलं हॉटेल आहे,
की ज्याच्यामुळे एका ठिकाणी पुन्हा त्यांची किशोरताई आपले धन्यवाद. खूप महत्वपूर्ण माहिती आपण दिली. पत्रकारांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्यामुळे आणखी चाचण्या पत्रकारांच्या घेतल्या जाणार आहेत.